का जो मूल पदार्थ। आज अपन पदार्थ में स्थायी पदार्थाचे भाग प्रयोग करणार आहोत। हे अपन गोल गोल धातूचा गोळा घेतला व ही कडा धातूचा कडा घेतला। आता आपण या धातूला या गोल या गोळ्याला उष्णता देणार आहोत। याला आपण आता उष्णता दिली आहे। आता आपण या गोळ्याला कढ्यामध्ये टाकणार आहोत। हा गोळा या कढ्यात जात नाही। या प्रयोगापासून आपल्याला असे सिद्ध होते की धातूला उष्णता दिली की धातूचे प्रसारण होतात आणि उष्णता कमी केली तर धातू अंकुपचन पावतो।